महापालिका आज आपल्याकडे बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षक विभागातर्फे आज आपण मी सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. श्री आबाळे सुरेश शंकर सहाय्यक शिक्षक विले पार्ले वेस्ट म्युनिसिपल सेकंडरी स्कूल. तर आजचा आपला जो विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक इयत्ता दहावी प्रकरण क्रमांक 7 झिंगे आणि त्यांचे उपयोग. घटकामध्ये आपण पाहणार आहोत दृष्टीदोष आणि त्यावरील उपाय. आता उजळणी आपण घेणार आहोत. मागच्या तासाला आपण विशालन म्हणजे काय तर प्रतिमेची उंची व पदार्थाची उंची यांच्या गुणोत्तरात विशालन असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं होतं भिंगाची शक्ती आपाती प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती असे म्हणतात. मानवी डोळ्यातील महत्वाचे भाग म्हणजे पारपटल बाहुली आणि नेत्रभिंग दृष्टीपटल आणि दृष्टीचेता. डोळ्याची समायोजन शक्ती नाभीय अंतराच्या आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या डोळ्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती असे म्हणतात. हा भाग आपण उजळणी केला होता. आज आपल्याला पाहिजे दृष्टीदोष. या दृष्टीदोषाचे जे काही प्रकार आहेत पहिला प्रकार आहे आपल्याकडे लघु दृष्टीता किंवा निकट दृष्टीता. दुसरा प्रकार आहे दूरदृष्टीता. तिसरा प्रकार आहे वृद्ध दृष्टीता. आता ह्या तीन प्रकारांपैकी आजच्या तासाला आपण दोन प्रकार अभ्यासणार आहोत लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता आणि दूरदृष्टीता. आता आपण सुरुवात करणार आहोत लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता. आता लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता या दृष्टीदोषाचा जर आपण विचार केला तर बघा लहान वयात येणारा दृष्टीदोष म्हणजे आपल्याकडे लघुदृष्टीता होय. म्हणजे जर आपण लहान वय असेल जास्त प्रमाणात आपण मोबाईल पाहिला टीव्ही पाहिली तर आपल्याला हा दृष्टीदोष येण्याची शक्यता आहे. आता ह्या दृष्टीदोषामध्ये काय होतं तर ह्या दृष्टीदोषाची व्याख्या काय लक्षात घ्या. या दृष्टीदोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो. बघा काय म्हटलं आपण हा जो दृष्टीदोष आहे परीक्षेत आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता म्हणजे काय त्याची कारणे कोणती आणि त्याच्यावर उपाय कोणते याप्रमाणे आपण जाणार आहोत. तर आपण म्हटलं की या दृष्टीदोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही या दृष्टीदोषास लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता असे म्हणतात. लक्षात आलं का या दृष्टीदोषामध्ये आपण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे आपल्याला दिसत नाही. समजलं सर्वांना? आता बघा निकटदृष्टीता हा जो दृष्टीदोष आहे या दृष्टीदोषामध्ये काय होतं तर निकटदृष्टीता दोषामध्ये दूरच्या वस्तूची जी प्रतिमा आहे ती डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडे तयार होते. बघा इथे आपल्याला दिसतं की काय होतंय दुरून येणारे जे प्रकाश किरण आहेत हे प्रकाश किरण काय करतात की आलेले प्रकाश किरण दृष्टीपटलावर न एकवटता काय होतात दृष्टीपटलाच्या काय होतात अगोदर काय होतात एकवटले जातात. आता मी म्हटलो तर या दृष्टीदोषाची जी कारण आहे आता दृष्टीदोषाची कारण काय तर त्यामध्ये आपल्याकडे पहिलं कारण आहे. बघा काय कारण आहे तर डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. आता ही अभिसारी शक्ती जास्त झाल्यामुळे काय होतं तर लक्षात घ्या अभिसारी शक्ती जास्त झाल्यामुळे नेत्रगोल जो आहे हा लांबट झाल्यामुळे भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर वाढतं. लक्षात घ्या यांच्यातील काय होतं अंतर जे आहे हे अंतर काय होतं वाढतं आणि हे अंतर वाढल्यामुळे प्रतिमा दृष्टीपटलावर तयार न होता बघा कुठे तयार होते तर ती दृष्टीपटलाच्या अगोदर तयार होते. म्हणजे नेत्रगोल लांबट गोल झाल्यामुळे
हिंग जो आहे तो हिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढतं. बघा पहिलं आपण काय सांगितलं होतं, पहिल्या दोषामध्ये काय होतंय, सॉरी कारणांमध्ये सांगितलं पहिलं आपण काय होतंय तर अभिसरण शक्ती जास्त होते. दुसऱ्या कारणामध्ये आपण सांगितलं नेत्रगोल लांबट होतो आणि हा नेत्रगोल लांबट झाल्यामुळे आपण ह्या आकृत्यांचं जर लक्षण निरीक्षण केलं तर जवळच्या ज्या वस्तू आहेत याकडून येणारं जो काही किरण आहे प्रकाश किरण हे दृष्टीपटलावर काय होतात एकवटले जातात. आणि दुरून येणारे जे प्रकाश किरण आहेत हे दृष्टीपटलावर न एकवटता दृष्टीपटलाच्या काय होतात मागे एकवटले जातात. मग हे एकवटले जात असताना काय होतं तर आपण इथे बघा तिसऱ्या भागाचा विचार आपण जी तिसरी आकृती आहे तिचा आपण पुढच्या वेळी याच्यात विचार करूया की याच्यावर आपण उपाय काय करणार आहोत. बघा काय होतं आता इथे, इथे आता प्रकाश किरण कसे होतात बघा, दुरून आलेले प्रकाश किरण जे आहेत हे प्रकाश किरण काय होतात या भिंगामुळे काय होतात किंवा डोळ्याची अभिसरण होऊन काय होतं प्रतिमा डोळ्यावर कशी तयार होते बघा. तर ही प्रतिमा तयार होत असताना प्रकाश किरण जे आहेत हे प्रकाश किरण काय होतात जवळून येणारे अपस्करण होतं आणि डोळ्याच्या डोळ्यातील भिंगापर्यंत काय केलं जातात हे प्रकाश किरण पोहोचवले जातात. बघा कसे प्रकाश किरण पुढे पुढे गेले बघा, आता बरोबर काय झालेले आहेत डोळ्याच्या पडद्यावर जाऊन काय झालेली आहे प्रतिमा तयार झालेली आहे. म्हणजेच काय झालं इथे आपण आंतरवक्र जे भिंग आहे त्या भिंगाचा काय केलेला आहे उपयोग केलेला आहे. म्हणजेच लघुदृष्टीता किंवा निकट दृष्टीता दृष्टीदोषामध्ये दुरून येणारे प्रकाश किरण जे आहेत हे प्रकाश किरण दृष्टीपटलावर न एकवटता काय होतात दृष्टीपटलाच्या मागे एकवटले जातात. मग आपल्याकडे आंतरगोल जे भिंग आहे त्या आंतरगोल भिंगाला अभिसारी भिंग सॉरी अपसारी भिंग असे म्हणतात. त्यामुळे काय होतं ह्या प्रकाश किरणांचं काय होतं अपसरण होतं आणि अपसरण झाल्यामुळे हे जे प्रकाश किरण आहेत हे प्रकाश किरण काय होतात डोळ्याच्या मागे काय होतात एकवटले जातात. अशा पद्धतीने आपल्याकडे बघा आपण पाहिलं की लघुदृष्टीता किंवा निकट दृष्टीता म्हणजे काय तर प्रकाश किरण जे आहे ते प्रकाश किरण दुरून येणारे प्रकाश किरण दृष्टीपटलावर प्रतिमा तयार होत नाही तर काय होते दृष्टीपटलाच्या अगोदर ही प्रतिमा तयार होते. मग अशा पद्धतीने या दृष्टीदोषाच्या निराकरणासाठी आपण आंतरवक्र जे भिंग आहे हे आंतरवक्र भिंग वापरल्यामुळे काय होतं आपल्याला ह्या दृष्टीदोषाचं काय करता येतं निराकरण करता येतं. आता आपल्याला जायचंय दुसऱ्या दृष्टीदोषाकडे, त्या दृष्टीदोषाचं नाव आहे आपल्याकडे दूरदृष्टीता. आता ह्या दूरदृष्टीतेमध्ये काय होतं तर दूरदृष्टीता दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो. बघा दूरदृष्टीता दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. ही झाली दूरदृष्टीता या दोषाची व्याख्या. बघा जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. मग यामध्ये काय होतं आपल्याकडे साधारणपणे आपण सांगितलं की मानवी डोळ्याचा निकटतम बिंदू हा 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता तो काय होतो दूर असतो. त्यामुळे काय होतं की जवळून येणारे जे प्रकाश किरण आहे या प्रकाश किरण दृष्टीपटलावर न एकवटता बघा त्याची जी प्रतिमा आहे दृष्टीपटलाच्या काय होते मागे तयार होते. आणि ही प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे तयार झाली म्हणजेच काय झालं की या जवळून येणारे प्रकाश किरण काय झालेले आहेत अभिसारित न होता ते काय झालेले आहेत अपसारित झालेले आहेत. मग अशा पद्धतीने हा जो आपल्याकडे मानवी डोळा आहे या मानवी डोळ्याचं म्हणजे जी काही दृष्टीदोषाची जी कारण आहे त्या कारणांमध्ये बघा दूरदृष्टीता या दृष्टीदोषाची कारणे. पहिलं कारण आहे डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसरण शक्ती कमी होते. बघा भिंगाची अभिसरण शक्ती कमी झाल्यामुळे म्हणजे डोळ्यातील नेत्र पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसरण
अभिसरण शक्ती सुद्धा होते कमी होते. मग ही अभिसरण शक्ती कमी झाल्यामुळे काय होतं, तर जे जवळून येणारे जे प्रकाश किरण आहे हे प्रकाश किरण काय होतात, दृष्टीपटलावर एकवटतात, दृष्टीपटलाच्या काय होतात मागे एकवटले जातात. मग हे मागे एकवटले जातात याचा अर्थ काय होतो, परत आपण पाहूया की काय होतंय, नेत्रगोल उघट झाल्यामुळे डोळ्यातील भिंग आणि दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होतं. आता दोषाची दोन कारणं झाली, मगाशी आपण सांगितलं अभिसरण शक्ती काय होते, बघा आपण परत पाहूया अभिसरण शक्ती काय झाली, त्याची कमी झाली. ही अभिसरण शक्ती कमी झाली नंतर आपण पाहिलं काय होतंय, नेत्रगोल उघट झाल्यामुळे डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यातील अंतर काय होतं, कमी होतं. त्यामुळे जवळून येणारे प्रकाश किरण दृष्टीपटलावर न एकवटता काय होतात, दृष्टीपटलाच्या काय होतात पुढे एकवटले जातात. मग याचं आपल्याला काय करायचंय, निराकरण जे आहे हे निराकरण करण्यासाठी काय करायचं आपल्याला, तर आपल्याला कोणतं भिंग वापरावं लागेल, तर अभिसारी भिंगाचा उपयोग करावा लागेल. यामध्ये काय झालं, आपल्याकडे दृष्टी दूरदृष्टीचा दोष योग्य नाभी अंतर असलेल्या बैरगोल भिंगाचा चष्मा वापरून घालवता येईल. म्हणजे आता प्रकाश किरण काय झाले पाहिजेत, जवळ आले पाहिजेत, आता काय झाले तरी दूर गेलेले आहेत. मग हे जवळ आणण्यासाठी आपल्याकडे बघा दूरदृष्टीचा दोष नाभी अंतराला आपल्याला काय करू शकतो, आपण बहिरगोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष आपल्याला काय करता येतो, घालवता येतो. तर बहिर्वक्र भिंगामध्ये काय होतं बघा, की प्रकाश किरण आहे त्या प्रकाश किरणांचं बघा काय झालेलं आहे, अभिसरण झालेलं आहे. त्यामुळे प्रकाश किरण काय झाले तर जवळून येणारे जे प्रकाश किरण आहे हे काय झाले, दृष्टीपटलावर काय केले गेले, एकवटले गेले. म्हणजेच डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर काय झालेली आहे, तयार झालेली आहे. मग अशा पद्धतीने कधी कधी काय होतं, लहान वयामध्ये सुद्धा काय होतो हा जो दोष आहे, हा दोष काय होतो आपल्याला काय होतो, लहान मुलांमध्ये सुद्धा काय होतो तो आढळून येतो. म्हणजे याचं कारण म्हणजे काय, तर मग आपण सांगितलं नेत्रगोल जो आहे हा नेत्रगोल कसा असतो, चपटा असतो. मग काय केलं जातं, तर यंत्रणेमुळे काय होतो, आपल्याकडे योग्य यंत्रणा जर आपण वापरली तर हा जो दृष्टीदोष आहे हा दृष्टीदोष आपल्याला काय करता येतो, दूर करता येतो. मग या यंत्रणेद्वारे काय होतं, मुलांच्या डोळ्याची तपासणी केल्याशिवाय आपल्याला हे कळत नाही. मग आता काय होतं, जर आपण लहानपणी याच्यावर जर वेळीच उपाय केला नाही तर मोठेपणी मुलांना काय होतो, चष्मा देऊन त्याच्या मुलांची दृष्टी आपल्याला सुधारता येत नाही. म्हणून लहान वयामध्ये जर आपल्याला जर असं दूरदृष्टीचा किंवा जवळच्या वस्तू जर स्पष्ट दिसत नसतील तर योग्य वेळी आपण त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. मग हा योग्य वेळी उपाय करून आपण काय करू शकतो, आपला जो दृष्टीदोष आहे हा दृष्टीदोष काय करू शकतो, सुधारू शकतो. मग अशा पद्धतीने आपल्याकडे बघा बहिर्वक्र भिंगामध्ये काय होतं, त्याचं जे नाभी अंतर आहे हे नाभी अंतर धन असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, अभिसारी भिंग असं म्हणतो. दुरून येणारे जे प्रकाश किरण आहे हे काय होतात, जवळ येतात. त्यामुळे दूरदृष्टीचा दोषाच्या डोळ्याचं आपण काय करतो, धनशक्तीचा चष्मा वापरून काय करू शकतो, निराकरण करू शकतो. दोषाच्या प्रमाणानुसार आपल्याला वेगवेगळ्या डोळ्यांसाठी बहिरगोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असणं आवश्यक असतं. कशात आलं, मग अशा पद्धतीने आपण काय केलं, आपल्याला जर फरक स्पष्ट करायचा असेल तर आपण काय करू शकतो, सांगू शकतो की निकटदृष्टीचा आणि दूरदृष्टीचा या डोळ्या या दोषाचा आपल्याला फरक कसा स्पष्ट करायचा, तर पहिला मुद्दा आपण काय घेणार आहोत, व्याख्या. यामध्ये आपण सांगणार आहोत काय, निकटदृष्टीतेमध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, दूरदृष्टीतेमध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, निकटदृष्टीतेमध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही, दूरदृष्टीतेमध्ये निकटच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. इकडे आपण कारणं सांगितली, अभिसरण शक्ती कमी होते, इकडे सांगितलं आपण अभिसरण शक्ती वाढते. इकडे उबट गोल झाल्यामुळे, इकडे भिंग चपटे झाल्यामुळे, आणि उपाय सांगितला आपण, इकडे अंतर्गोल भिंग वापरलं जातं आणि इकडे काय केलं जातं, बहिर्गोल भिंग वापरून हा दोष आपल्याला दूर करता येतो. तर आज आपण शिकवलेल्या पाठावरचा गृहपाठ आपण पाहणार आहोत. प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून मला अपेक्षित आहेत. खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या.
पहिला प्रश्न आहे आकृतीत दिसून येणारा दृष्टी दोष कोणता बोला बोला पटापट कोणता दृष्टी दोष आहे बोला दूरच्या वस्तू स्पष्ट न दिसून येणारी दृष्टी दोषाचं नाव काय निकट दृष्टीता की दूरदृष्टीता मी मगाशी सांगितलं दुरून येणाऱ्या वस्तू स्पष्ट असतील तर दूरदृष्टीता जवळून येणाऱ्या वस्तू स्पष्ट दिसत असतील तर निकट दृष्टीता दुरून येणाऱ्या वस्तू स्पष्ट दिसत असतील तर दूरदृष्टीता मग आता हा दोष कोणता दिसतोय बोला पटापट साक्षी याची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार झाली का दूर येणाऱ्याची प्रतीक भोनकर तयार झाली आहे का दुरून येणाऱ्या प्रकाश किरणांची प्रतिमा मध्येच तयार झालेली आहे दृष्टीपटलावर तयार झाली नाही म्हणजे हा दृष्टी दोष कोणता आहे या दृष्टी दोषाचं नाव काय आहे निकट दृष्टीत आहे लक्षात घ्या कोणता दोष आहे निकट दृष्टीचा दोष आहे मग या दोषाची संभाव्य कारण काय तर अभिसरण शक्ती काय होते कमी होते आणि नेत्र गोल काय झाले रे लांबट गोल झालेला आहे बघा ही दोन कारण झाली तिसरा प्रश्न आहे या दृष्टी दोषाचे निराकरण कसे केले जाते तर या दृष्टी दोषाच्या निराकरणासाठी आंतरवक्र भिंग वापरले जाते कारण आंतरवक्र भिंगामध्ये प्रकाश किरण काय होतात अपसारित होतात ते दूर जातात आणि त्यामुळे तयार होणारी जी प्रतिमा आहे ही प्रतिमा कुठे तयार होते दृष्टी पटलावर तयार होते क्लिअर झालं अशा पद्धतीने आपण आज दोन प्रकारच्या दोषांचा अभ्यास केला निकट दृष्टीता आणि दूरदृष्टीता त्याची व्याख्या त्याची कारणे आणि त्याचे त्याच्यावरील उपाय तर सर्वांना धन्यवाद थँक्यू